पंकजा मुंडे हे नाव सतत या नात्या कारणावरून चर्चेत राहणारं नाव सध्या त्यांच्या परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटी विभागाने नोटीस दिल्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आल्यात गेल्या काही दिवसांपूर्वी पंकजाताईंनी शिवशक्ती परिक्रमा म्हणून देवदर्शन यात्रा केली होती त्यांच्या या शिवशक्ती परिक्रमेला लोकांचा प्रचंड मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता पंकजताई या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षकन्या म्हणून पुन्हा एकदा भरारी घेता आहेत आणि तितकाच त्यांना लोकांचाही प्रतिसाद मिळत जातोय या सगळ्या गोष्टींचा पंकजताईंना भविष्यात फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच पंकजताईंना बॅकफूटवर ढकलण्यासाठीच त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जातीय का आणि जर असं असेल तर पंकजाताई भाजप सोडणार का पंकजाताईचा जर भाजप सोडलं तर पुढचा मार्ग काय असेल याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोबत चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी चर्चा ही अशी आहे की पंकजाताई यांच्या परळीमधील आजारी असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने जी, जी कारवाई केली या कारवाईबाबत ही कारवाई जाणीवपूर्वक केली गेली का आणि जर असं असेल तर पंकजाताईंनाच पक्षांतर्गत टार्गेट का केलं जातं आणि एवढा त्रास सहन करत पंकजाताई भाजप का सोडत नाहीत हा प्रश्न पंकजताई यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेच्या माध्यमातून सुरू आहे पंकजताई यांच्या या कारखान्यावर झालेल्या कारवाईबाबत प्रसारमाध्यमाशी बोलताना पंकजाताईंनी बाकीच्या आजारी कारखान्याला मदत दिली जाते परंतु जाणीवपूर्वक माझ्याच कारखान्याला मदत दिली गेली नाही असं म्हटलंय त्यासोबतच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बाईट खोडून काढताना चंद्रशेखर बावनकुळे असं म्हटले होते की पंकजाता यांच्या कारखान्यावर नोटीस दिली आहे तर हा मुद्दा खोडून काढताना पंकजताई यांनी ही नोटीस नाही तर कारवाई होती अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली त्यासोबतच त्यांनी माझ्यावर आतापर्यंत अन्यायच होता आलाय असंही म्हटलंय या अगोदर सुद्धा तीन चार महिन्यांपूर्वी त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर रेड पडली होती त्यावेळी रेडमधील अधिकाऱ्यांना मी सहकार्य केलंय असं पंकजाता यांनी यावेळी सांगितलं तसेच एखादा उद्योग तोट्यात जाणे हा गुन्हा नसल्याचं त्यांनी पुढे म्हटले भाजप सोडणार का या प्रश्नावर त्यांनी पुन्हा एकदा थेट प्रतिक्रिया देण्याचं टाळलं असलं तरी ईश्वर करो असा निर्णय घेण्याची वेळ कोणावरही येऊ नये असं म्हटले पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटले की भाजप पक्षाला मी माझं कुटुंब समजते आणि कुटुंब तुटू नये यासाठीच मी आत्तापर्यंत अन्याय सहन करत आले या सगळ्या प्रकरणावरून पंकजताई पूर्वी कन्या होत्या ते आता सहन सहनकन्या झाल्या आहेत का अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होत असल्याचं दिसून येते याच त्यांच्या हितचंत कार्यकर्त्यांकडून अशी ही एक भावना म्हटली जाते की ज्या कारखान्यावर कारवाई करून पंकजा ताईंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय त्या कारखान्याची थकबाकी ही एकोणीस कोटी आहे जर ताईंनी आदेश दिला तर एका दिवसात लोकवर्गणीमधून एकोणीस कोटी जमा करून ताईंना मदत करू अशी या कार्यकर्त्यांची पंकजाताई यांच्या विषयीची प्रामाणिक भावनासुद्धा आहे या सगळ्या गोष्टीवरून पंकजाताई आज सुद्धा लोकांमध्ये किती लोकप्रिय आहेत याचा अंदाज येतोय पंकजा मुंडे या लोकप्रिय ठरत चालल्यामुळेच भविष्यात त्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार ठरू शकतात आणि म्हणूनच त्यांना भाजपकडून आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डॅमेज करण्याचा प्रयत्न केला जातोय अशीच भावना पंकजताई यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बनत चालली पंकजताई यांच्यावर होत असलेल्या या अन्यायामुळेच आपण मध्यंतरी एक व्हिडिओ बनवला होता की पंकजताई या कशा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात तुम्ही जर डिस, तो व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर डिस् डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्यामुळे या सगळ्या चर्चावरून मंडळी पंकजाताई अजून किती दिवस भाजपमध्ये अन्याय सहन करणार पंकजाताईंनी नेमकं काय केलं पाहिजे तुमच्या तुमच्या या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा सोबतच हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा